आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुटवाडच्या पंकज पाटील यांची आदर्शवत फुलशेती, 2 एकर शेतीत घेतलं 13 लाखांचं उत्पादन. शिरोळ तालुक्यातील कुटवाड येथील पंकज पाटील यांनी केवळ 2 एकर शेतात फुलशेती करून कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर तब्बल 13 लाखांचं उत्पादन घेत एक आदर्श निर्माण केला आहे. कठोर परिश्रम, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असेल तर शेतीसारखा दुसरा फायदेशीर व्यवसायच नाही हे दाखवून दिले कुटवाडच्या पंकज पाटील यांनी. आपल्या 2 एकर शेतीत त्यांनी कलकत्ता आणि टेनिस बॉल जातीच्या फुलांची शेती केली. अपार कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी या फुलशेतीतून जणू सोनच उगवलंय. केवळ 4 महिन्यात तब्बल 13 लाखांचं उत्पादन त्यांनी आपल्या या फुलशेतीतून मिळवलंय. आणि आजपर्यंत अशाच प्रकारे शेती करून कोट्यवधीचे निवासस्थान, बंगला आणि व्यवसाय असा डोलारा त्यांनी उभारलाय. पंकज पाटील यांची ही फुलशेती म्हणजे निसर्गाला दोष देत बसणाऱ्या आणि शासनाकडे कर्जमाफीची याचना करणाऱ्या शेतकऱ्यापुढे एक आदर्शच आहे असे म्हणावे लागेल. महानकर न्यूज साठी कुटवाडहून मोहन जमादार. नमस्कार, मी पंकज पांडुरंग पाटील, राहणार कुटवाड. झेंडूचा आमचा 2 एकराचा आहे आणि कलकत्ता झेंडू आहे आणि पिवळा आहे आपला टेनिस बॉल आणि दर पण चांगला आहे. जवळजवळ आता 10 टन उत्पन्न निघाले, सरासरी 50 ते 60 रुपये दर आहे. आता 5 लाख रुपये झाले, खर्च जाऊन 3-3.5 लाख रुपये मिळाले. पंकज, इतकी फुलं तू मागाशी सांगतोस की टेनिस बॉल लावलायस, कलकत्ता लावलायस, मग ही फुलं लावत असताना रोपं कुठे निवडलीस? रोपं व्हरायटी चांगली आम्हाला जवळ म्हणजे मिळाली. अनिल जाधव रोपवाटिका. कुठून आणली ती? अनिल जाधव रोपवाटिका. कुठून? अनिल जाधव रोपवाटिका. कुठली? तुंगाची. तुंगमधून आणलेली. आणि मग तुंगामधून इथे यायला एका रोपाला किती खर्च आला? ते पोच करतात नर्सरीवाले, आमचे पाहुणे ते पोच करतात. 1 रुपये 50 पैशाला 1 रोप पडलं. पूर्ण लावून फुल लागायला किती वेळ लागला? 6 महिने लागला फुल चालवायला. म्हणजे 45 दिवसात फुलाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये तुम्हाला उत्पन्न सुरू झालं. सुरुवातीपासून दर कसा आहे याचा? सुरुवातीपासून 50 ते 60 रुपये दर आहे एका किलोचा. आणि 2 एकरची लागण आहे तुमची? 2 एकर. दोन्ही फुलं आहेत त्यामध्ये? दोन्ही फुलं आहेत. आता ह्याचं मार्केट कुठे आहे? मुंबईला, दादर मार्केटला. डायरेक्ट मुंबईला? दररोज किती माल निघते तुझा? 1500 ते 1600 किलो माल निघते. 1600 किलो 4 दिवसात माल निघते तुझा, म्हणजे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आहे. आता काय त्याच्यावरती मंचिंग पेपर आहे? डायरेक्ट असं हे फक्त ड्रीप आणि ड्रीपनं पाणी पाजूनच ती रोपं वाढवलेली आहेत. किती खर्च आला असेल अंदाजे? 2 लाख खर्च आला. मजुरीसह? 2 लाख रुपये खर्च आला. आणि आतापर्यंत उत्पन्न किती निघालं? 5 लाखाचं. 5 लाखाचं किती महिन्यात? आता 2.5 महिने झालं. 2.5 महिन्यात 5 लाखाचं, म्हणजे 3 लाख रुपये तुझा फायदा आहे 2.5 महिन्यातला. अजून किती निघेल असं वाटतंय? 5 लाखाचं होईल. अजून एक निघेल 10 टन. म्हणजे चांगल्या पद्धतीची निगा केली, काळजीपूर्वक औषध फवारणी केली, त्याच्याकडे मजुरांच्या मार्फत लक्ष दिलं तर उत्पन्न हे शेतकऱ्याचं ठरलेलं असतंय. निसर्गाचा पण असा काही आघात वगैरे झालाय का? नाही नाही. गेल्या 2 वर्षामध्ये काय स्थिती? 2 वर्षामध्ये माझा पाऊस होता, त्यावेळा नुकसान झालं. शेवंती होती त्यावेळा. किती नुकसान झालं? 3.5 लाखाचं नुकसान आता 2.5 महिन्यामध्ये निघालेलं आहे आणि निघालेला 5 लाखाचा तुझा फायदा आहे.